सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यपद्धतीविषयी असंतोष निर्माण होत आहे राज्य पातळीवरील कुमार कुमारी कबड्डी स्पर्धांसाठी संघ निवड होत असताना आवश्यक त्या प्रक्रियेचे पालन न झाल्याची चर्चा सुरू आहे या स्पर्धेसाठी संघ निवडत असताना यासाठी आवश्यक ती निवड समिती अचानक जाहीर करण्यात आली त्यानंतर निवड चाचणी स्पर्धेमध्ये निवड करत असताना निकष लावले गेले नाहीत अशीही चर्चा आहे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी फोन करून काही खेळाडूंना इस्तामपूरमध्ये कॅम्पसाठी बोलवले आणि याच कॅम्पमध्ये निवड समितीतील दोघांना बोलून तिथेच निवड यादी तयार करून ती असोसिएशनला पाठवून देण्यात आली अशा प्रकारे निवड होणार आहे याची कल्पना अनेक खेळाडूंना नव्हती त्यामुळे पात्रता आहे पण कॅम्पमध्ये नव्हते अशा खेळाडूंची संधी हुकली हे झाले मुलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत अशी प्रक्रियाही राबवण्यात आली नाही तर घरी बसूनच यादी तयार करून ती पाठवण्यात आली एकंदरीत सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दिनकर तात्या पाटील आणि कार्यवाह नितीन शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संघ निवडण्याची कार्यपद्धती नियमानुसार होत नाही हे स्पष्टपणे जाणवत आहे खेळाडूंच्या भवितव्याचा प्रश्न असल्याकारणाने पालक अथवा खेळाडू असोसिएशनकडे तक्रार करत नाहीत मात्र प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून याबद्दल माहिती आणि तक्रार मांडत आहेत याबाबत सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे सी न्यूजसाठी मी अतिशावळे सांगली